यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या. सोलापुरात आज पालकमंत्री, उद्या राहुल गांधी, शरद पवार, तर 26 एप्रिलला अमित शहा. मोदींचा दौरा मात्र अनिश्चित. या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्वी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्वी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आजपासून अवघे 12 दिवस शिल्लक राहिल्यामुळे पळापळ सुरू असून कोण पुढे जातो अशी स्पर्धा उमेदवारांमध्ये लागली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यासाठी उद्या राहुल गांधी यांची दुपारी लक्ष्मी विष्णू मिलच्या एक्झिबिशन ग्राउंडवर जाहीर सभा होणार आहे. तर 26 एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्याच ठिकाणी राम सातपुते यांच्या प्रचाराची जाहीर सभा घेणार आहेत. उद्या शरद पवार माढा, मोहोळ तसंच माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. 30 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापुरात 2 सभा होतील असं सांगण्यात येत असलं तरीही दौरा अद्याप निश्चित नाही. मात्र पालकमंत्री चंद्रकांत पाटील आजपासून 2 दिवस सोलापुरातच भाजपची यंत्रणा सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. सोलापुरात लोकसभा मतदारसंघात आमदार प्रणिती शिंदे, आमदार राम सातपुते या प्रमुख उमेदवारांसह 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. तर माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार रणजित नाईक निंबाळकर आणि शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील या प्रमुख उमेदवारांसह 32 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या दोन्ही मतदारसंघात अटीतटीचा सामना पाहायला मिळणार आहे. अक्कलकोटमध्ये वटवृक्ष स्वामी मंदिरात 6 मे रोजी होणाऱ्या 146व्या पुण्यतिथीनिमित्त उद्यापासून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. वंचित बहुजन आघाडीचे राहुल गायकवाड यांनी माघार घेतल्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात आमदार प्रणिती शिंदे यांना किती फायदा होणार याची सुरू झाली चर्चा. 419 ठिकाणी आपले उमेदवार जाहीर करणाऱ्या भाजपनं अवघ्या 8% महिलांना दिली उमेदवारी. गुढीपाडवा संपल्यामुळे गावागावात सुरू झाल्या ग्रामदैवतांच्या यात्रा आणि जत्रांचा हंगाम. या प्रत्येक ठिकाणी लोकसभेतील उमेदवार लावत आहेत हजेरी. खासदार रणजित निंबाळकर म्हणाले, मोहिते पाटलांनी सहकारी संस्थांचं वाटटोळं केलं, हे पाप लपवण्यासाठीच धैर्यशील मोहिते पाटील रिंगणात. महाराष्ट्रातील सर्वाधिक थंड हवा देणारा नागपूरचा बेब्रीज डेझर्ट कूलर आजच घरी आणा आणि 25% डिस्काउंट मिळवा. कडक उन्हापासून बचाव करण्याचा डक कूलरचा कूल पर्याय. घर, शोरूम, ऑफिस, शॉप, शाळा, कॉलेज, हॉटेल, हॉल, रेस्टॉरंट या सर्व ठिकाणी उपयोगी असे खालील विविध प्रकारचे कूलर्स: रूम कूलर्स, डक कूलर्स, डेझर्ट कूलर्स, हनीकोम कूलर्स, इंडस्ट्रियल कूलर्स, पर्सनल कूलर्स, मिनी कूलर्स. आज शोरूमला अवश्य भेट द्या. बेब्रीज कूलर शोरूम, 7/8 पद्मश्री अपार्टमेंट, अरविंद धाम रोड, जुना पुणा नाका, छत्रपती संभाजी चौक, सोलापूर. संपर्क 94-20-66-36-78 आणि 94-23-26-18-84. लिमिटेड पीरियड ऑफर. वंचित बहुजन आघाडीचे सोलापुरातील उमेदवार राहुल गायकवाड म्हणाले, माझ्या उमेदवारीमुळे भाजपला फायदा होईल म्हणून संविधान वाचवण्यासाठी मी माघार घेतली. बोहळमधील संजय क्षीरसागर यांनी भाजपला रामराम ठोकत शरद पवारांच्या उपस्थितीत उद्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा घेतला निर्णय. सोलापूर वकील संघाच्या वार्षिक निवडणुकीसाठी 29 एप्रिल रोजी होणार मतदान. 5 पदांसाठी 19 जण निवडणुकीच्या रिंगणार. पश्चिम बंगालमध्ये कोर्टानं दिला ममता बॅनर्जी यांना दणका. राज्यातील 25,000 शिक्षकांची भरती केली रद्द. शिक्षकांनी 2016 पासून आजपर्यंत घेतलेले वेतन परत करावे लागणार. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, महाविकास आघाडीच्या राज्यात 32-35 जागा जिंकतील. सोलापुरात आज हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम. सकाळपासून शहरातील विविध मंदिरात दर्शनासाठी गर्दी.
10 लाख कोटी रुपयांची उलाढाल करून रिलायन्स बनली देशातील नंबर वन कंपनी. गुजरातमध्ये सुरत लोकसभा मतदारसंघात भाजपचे मुकेश दलाल हे झाले या निवडणुकीतील देशातील पहिले बिनविरोध खासदार. काँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभाणी यांच्यासह 8 जणांचे अर्ज बाद. धुळे येथील राज्य राखीव पोलीस दलातील असिस्टंट कमांडर 5 जणांची लाच घेताना अडकले अँटी करप्शनच्या जाळ्या. तुम्हाला हवं ते सारं काही तुमच्या अपेक्षापेक्षा खूप काही देणारं श्री राजशेखर बिराजदार नगर तुळजापूर रोडवर सर्वाधिक सुविधा देणारा प्रीमियम ओपन प्लॉट प्रकल्प महानगरपालिका हद्दीत अंतिम मंजूर एन ए लेआउट सह श्री रूपा भवानी मंदिरापासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर साईट चव्हाण फर्निचर समोर तुळजापूर रोड सोलापूर. डेव्हलपर बाय पर्ल ग्रुप. मार्केटिंग बाय अबिलिटी कन्स्ट्रक्शन. संपर्क 8093909900. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 29 एप्रिल रोजी पुण्यातील राजभवनात असलेला मुक्काम SP कॉलेजच्या मैदानावर घेणार सभा. मोहिते पाटलांना साथ देणारे उत्तम जानकर इंदापूरमधील सभेत म्हणाले अजित पवारांचा पराभव करूनच माढाला जाणार. धाराशिव मतदारसंघात ओमराजे निंबाळकर अजितदादा गटाच्या अर्चना पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे भाऊसाहेब आंधळकर यांच्यासह 31 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तब्बल 5 कोटी लोकांनी वर्षभरात केला प्रवास. मावळ मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आहेत 132 कोटींचे मालक. 5 वर्षात 30 कोटींची मालमत्ता वाढली. कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर. कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेअर ऍक्सेसरीज हँडबॅग्स परफ्युम्स सलोन इक्विपमेंट 100% ओरिजिनल प्रोडक्ट होलसेल दरात मिळतील. नव्या पेठेत 3 मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या. 9892416624 आणि 78129664422. पत्ता 76 नवी पेठ सर्वोदय भांडार शेजारी सोलापूर. सांगली लोकसभा मतदारसंघातून विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज ठेवल्यामुळे उद्धव ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांच्यासमोर विजयाचं मोठं आव्हान. भाजपचे खासदार संजय काका पाटील यांना होणार फायदा. प्रकाश आंबेडकर म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात 17 लाख कुटुंबियांनी देश सोडला. अजित पवार मुंबईमध्ये म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्पर्धा करू शकणारा नेता नाही. आचारसंहितेच्या कालावधीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी घेतल्या राजकीय बैठका. पुराव्यासह 24 व्हिडिओ काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केले सादर. चैत्री यात्रेसाठी महाराष्ट्र कर्नाटक गुजरात आंध्र तेलंगणा यांच्यासह विविध राज्यातून लाखो भाविक ज्योतिबाच्या डोंगरावर दाखल. किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस 17 ऑटोनॉमस ऍडव्हान्स फीचर 15 स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सनरूफ आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक 8 कलर्स मध्ये उपलब्ध. नव्या सेल्टॉसची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राइव्ह घ्या आणि आजच बुक करा. पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर. संपर्क 9804181484. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच यूट्यूबवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.